ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोळ नगरपालिका सभापती निवडी बिनविरोध। शिरोळ नगरपालिकेच्या 5 सभापती पदाच्या निवडी मंगळवारी 22 डिसेंबर रोजी बिनविरोध पार पडल्या। नगर परिषदेच्या सभागृहात निवडणुकीचं आयोजन केलं होतं। तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, मुख्याधिकारी तैमूर मुल्लानी यांनी काम पाहिलं। यावेळी स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष अमरसिंह शिवाजीराव माने पाटील, सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी कुमुदिनी सुशांत कांबळे, स्वच्छता वैद्यकीय सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी सौ सुरेखा अन्नाप्पा पुजारी, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय माने चुडमुंगे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ करुणा जनार्दन कांबळे, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी श्रीमती जयश्री प्रसाद धर्माधिकारी यांची निवड झाली आहे। निवडीनंतर समर्थकांनी आनंद व्यक्त केला। शिरोळ नगर परिषदेच्या सभापती निवडी आज बिनविरोध पार पडले आणि त्याच्यासाठी आपले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आदरणीय आपल्या शिरोळच्या तहसीलदार अर्पणा मोरे धुमाळ मॅडम, आपल्या नगर परिषदेचे शिओ तैमूर मुल्लानी साहेब यांनी या निवडणुकीचं काम दोघांनी पाहिलेलं आहे। आणखी आपल्या प्रत्येक विषय समित्यांच्या सभापती आणि त्यांची कमिटी याची सुद्धा निवड बिनविरोध झाली आहे आणि ही बिनविरोधना प्रत्येक कमिटीमध्ये सत्ताधारी आघाडीचे 3 सदस्य आणि विरोधी आघाडीचे 2 सदस्य असे प्रत्येक समितीचे 5 सदस्य असतात। पण तांत्रिक अडचणीमुळं आणि हे सादर करताना गटनेत्यानं सादर करायचं असतं आहे, पण विरोधी आघाडी जी भाजपची होती त्यांचं गटनेता निवडला नसल्यामुळं त्यांचे यामध्ये सदस्य घेता येऊ शकत नव्हते। पण त्यांच्यातल्या काही सदस्यांनी येऊन सकाळी आम्हाला विनंती केली की गटनेता निवडायचं राहिले आणि दोन्ही पण आपल्या ज्या कमिट्या आहेत, 4 कमिट्या, त्या कमिट्यामध्ये आम्हाला स्थान देऊन आपण आम्हाला त्यात समावेश करून घ्यावा अशा प्रकारची त्यांनी विनंती केल्यामुळं आपल्या सर्वच सदस्यांना त्यामध्ये त्यांच्या विरोधी सदस्यांना सुद्धा सामील करून घेऊन आपल्या शिरोळच्या नेहमीच्या परंपरेप्रमाणे एकदा निवडणूक संपली की राजकारण सोडून समाजकारणाच्या दृष्टीनं आपल्या गावाच्या विकासाच्या दृष्टीनं सर्वांना बरोबर घेऊन आपण नेहमीच आपण जात आलेलो आहे। त्याच परंपरेनुसार आता सगळ्यांना घेऊन त्यांचं तांत्रिकदृष्ट्या त्यांना सदस्यपद मिळत नसलं तरीसुद्धा त्याकडं थोडंसं कानाडोळा केला, दुर्लक्ष करून त्यांना सुद्धा यात समाविष्ट करून घेऊन आपल्या शिरोळ नगरीच्या विकासासाठी इथून पुढच्या काळामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं आमचं नेहमीच आतापर्यंत 2 वर्ष सर्वांना बरोबर विश्वासात घेऊन जातो। त्याप्रमाणेच उर्वरित राज्याला करायला सुद्धा आपण सर्वांना बरोबर विश्वासात घेऊन काम करणार आहे। महानकर न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश बावचे।